आता टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण पुढची बातमी पाहणार आहोत. बातमी आहे नाशिकमधून. नाशिकमध्ये प्राणवायूच्या अभावी 25 जणांचा तडफडून मृत्यू झाला आणि या नाशिक दुर्घटनेतल्या मृतांना 5 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. नाशिकवर संक्रांत, प्राणवायूच्या अभावी 25 जणांचा तडफडून मृत्यू. वैद्यकीय प्राणवायू गळतीचा हा भयंकर प्रकार घडलाय. रुग्णांच्या जीवावर हा सगळा प्रकार बेतलेला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयामध्ये काळाचं तांडव पाहायला मिळालं. नाशिक पालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयामध्ये काळाचं तांडव. ऑक्सिजनच्या अभावी आतापर्यंत 25 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. नाशिकवर संक्रांत आली आहे. नाशिकच्या रुग्णालयात मृत्यूचं तांडव आज दिवसभर पाहायला मिळालं. आज नाशिकच्या झाकीर हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन गळतीमुळे तब्बल 22 जणांचा मृत्यू झालेला आहे. माझ्यासोबत काही नातेवाईक आहेत. नेमकं तुमचे कोण ऍडमिट होते आणि काय परिस्थिती होती? माझी आईची आई ऍडमिट होती. काल रात्रीपर्यंत तिचं ऑक्सिजन लेवल एकदम ठीक होती. 84 म्हणजे चांगलं व्यवस्थित खातीत होती. तिला काल रात्री सूप वगैरे भाजले नाही. व्यवस्थित उठून बसत होती. तिथे पाणी वगैरे प्यायची सगळं काही व्यवस्थित होतं. आज सकाळी मला हॉस्पिटलमधून फोन आला, तुम्ही तातडीने हॉस्पिटल द्या. जेव्हा मी हॉस्पिटलला आलो तेव्हा अक्षरशः डोळ्यासमोर बघतो तो पूर्ण ऑक्सिजन हॉस्पिटलमध्ये पहिली सिच्युएशन सांगतो. ओटू पूर्णपणे संपलेले. मी खूप विनंती केली, रावण्या केल्या, खूप हॉस्पिटल पूर्ण हॉस्पिटल फिरलो. मला ओटू कुठंच नाही मिळालं. त्यांनी सांगितलं आमच्याकडे ओटू शिल्लक नाही, शून्य ओटू. मी पूर्ण हॉस्पिटल जिथे जिथे ओटू होतो त्यांना मी प्रत्येक डिपार्टमेंट चेक केलं. मला ओटू नाही मिळालं. मी ठीक आहे म्हटलं. त्यानंतर 15 ते 20 मिनिटांनी बघितलं तर ऑक्सिजन लीक झालं. म्हणजे जे नळीने ऑक्सिजन घेत होते ना ते पण 15-20 मिनिटांनी लीक झालं. म्हणजे पूर्ण हॉस्पिटलमध्ये शून्य ऑक्सिजन होतं. आणि आज जे रुग्ण गेलेले ना ते ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे गेले होते. आणि यांना पूर्णपणे हॉस्पिटल काय मागणी काय असेल? आमची मागणी आम्हाला न्याय द्या. ज्यांची चुकी असेल आज आमचा माणूस गेला आहे. जगणारा माणूस मेलेला. आज हॉस्पिटलनी जवळपास मी हे म्हणता 20-22 50 अधिक रुग्ण मेले नाही, मारले हॉस्पिटलने. आज त्यांना न्याय मिळावं एवढीच विनंती करतो. आणि हे न्याय द्यायचं काम आता आपल्या सरकारने करावं, राज्य सरकारने करावं, उद्धव साहेबांनी करावं, लक्ष द्यावं. जातीने काहीतरी त्यांनी लक्ष घालावं. आमच्या सारख्यांना जेवढे आमच्यासारखे असतात सगळ्यांना न्याय मिळावा एवढीच विनंती करतो. आणि ही बातमी फक्त 2 दिवस नको चालायला. याच्यावर न्याय मिळायला पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे एवढीच विनंती करतो. मी किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक.